काळी द्राक्षामध्ये एक शरद सिडलेस येते, एक जंबो येते आणि एक ज्योती येते, अजून एक कृष्ण, असे चार चार पाच व्हरायटी आहेत. ह्याच्यामध्ये खायला सगळीच गोड असतात. यावेळी पावसाच्या अभावी लोक शेतकरी घाबरून थोडे लवकर माल तोडत आहेत, त्याच्यामुळे थोडंफार आंबटपणा आहे, पूर्ण शुगर उतरलेली नाही. रेटचा डिफरन्स जम्बो आणि कृष्णा जवळजवळ एका भावात करतोय. शरद म्हणून जी क्वालिटी असते, त्याचा दाना बारीक असतो, ती थोडी स्वस्त विक्री होते. आकारामध्ये काय फरक असतो? जम्बो साईजनी मोठी असते, जांभळाच्या साईजीचे जम्बो असतो. कृष्ण आणि ज्योती असते ती लांबसर असते, आणि शरद सिडलेस छोटा दाना असतो. किमतीमध्ये किलोचा हिशोब सांगितला तर काळी द्राक्ष शरद जी आहे 40 ते 50 रुपये किलो खपते, जम्बो आणि कृष्णा याचा 70 रुपयापासून 100 रुपये किलोचा रेट आहे. काय म्हटलं? ग्राहकाची मागणी, गिरायकाची मागणी गोडी असेल तर आता सध्या जरा किंचित आंबटपणा आहे, त्याच्यामुळे थोडा सेलिंग कमीच आहे. माल पूर्ण महाराष्ट्रात असतो. आता सुरुवातीला फलटण, बारामती, नगर, त्याच्यानंतर तासगाव, शेवटला मग नाशिक आणि नारायणगावचा माल असतो, जुन्नरचा माल. हंगाम कधी आता द्राक्ष चालू होऊन 1 महिना होऊन गेला. आता आतापासून 1 महिन्यापूर्वीपासून म्हणजे जवळजवळ नोव्हेंबर पासून माल चालू आहे, तर मार्च एप्रिल पर्यंत माल मिळतो. मार्च एप्रिल मध्ये जरा कमी होत जात. सध्या भरपूर आवक आहे, उठाव कमी आहे. मार्केटमध्ये द्राक्षाचे 40-50 गाड्या जातात. मी बाळकृष्ण विठ्ठल शिंदे.